नाशिक शहरात देखील कोरोनाचा आजार फैलावत असल्याचं वेग आहे। शुक्रवारी महापालिका हद्दीतील जुने नाशिक गोसावीवाडी नाशिक रोड आणि दसक पंचक जेल रोड या भागात 3 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते। यानंतर आज मंगळवारी दाट लोकवस्तीचा परिसर असलेल्या वाडाळा गावठाणमधील रजा चौका भागातील आलिशान सोसायटीमधील एक 45 वर्षीय पुरुष कोरोनाबाधित आढळून आला आहे। त्यामुळे आता महापालिका प्रशासनानं हा संपूर्ण परिसर कंटेनमेंट झोन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत। सुदैवानं मागील आठवडाभरापासून ही कोरोनाबाधित व्यक्ती जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना कक्षात उपचारार्थ दाखल असल्याची माहिती महानगरपालिका आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली आहे। महानगरपालिका हद्दीतील कोरोनाबाधितांची संख्या आता जवळपास 48 वर पोहोचली आहे। शहराचा गावठाण आणि अत्यंत दाट लोकवस्तीचा परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुन्या नाशिकनंतर आता वाडाळा गावात देखील कोरोनानं शिरकाव केला आहे। यामुळे आता परिस्थिती गंभीर बनत चालली असून नागरिकांनी लॉकडाऊनचे सर्व नियम पाळणे बंधनकारक आहे। वाडाळा गाव परिसरात सुरुवातीपासूनच काही प्रमाणात लॉकडाऊनबाबत उदासीनता दिसून येत होती। सुरुवातीला राजा चौकात भरणाऱ्या भाजी बाजारात डिस्टन्सचे 3-13 वाजलेले दिसून आले होते। यामुळे येथून भाजी बाजार महापालिका आणि पोलीस प्रशासनानं थेट वाडाळा चौफुलीपर्यंत मोकळ्या पटांगणात हलविला होता। त्यानंतर 15 दिवसांनी राजा चौक भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानं आता परिसरात चिंता व्यक्त केली जात आहे। या परिसराकडे जाणारे सर्व रस्ते टप्प्याटप्प्यानं सील केले गेले आहेत। तसेच वाडाळा गावात येणारा मुख्य रस्ता देखील जामागौसे या मशिदीपासूनच बंद करण्यात आला आहे। एकूणच खंडेराव महाराज चौक, वाडाळा पोलीस चौकी, जय मल्हार कॉलनी, रजा चौक, झिनतनगर, गणेशनगर हा सगळा परिसर आलिशान सोसायटीपासून अगदी जवळ आहे। त्यामुळे हे संपूर्ण क्षेत्र प्रतिबंधित झोन म्हणून सील केले आहे। सकाळी 11 वाजल्यापासूनच इंदिरानगर पोलिसांचा फौज पाठा, महानगरपालिका शहरी आरोग्य विभागाचे पथक, 3 रुग्णवाहिका, जंतुनाशक फवारणी करणारे ट्रॅक्टर, कर्मचारी असा सगळा लवाजमा रजा चौकात येऊन धडकला। या संपूर्ण भागात पोलिसांकडून उद्घोषणा करण्यास सुरुवात झाली। नागरिकांनी घराबाहेर पडू नये, अत्यावश्यक गरज असल्यास तोंडाला मास्क लावून परस्परांमधील अंतर राखूनच घराबाहेर पडावं, तात्काळ काम आटोपून पुन्हा घरात यावं, लहान मुले वृद्ध व्यक्तींची अधिकाधिक काळजी घ्यावी, घरात देखील वारंवार आपले हात साबणाने स्वच्छ धुवावेत अशा विविध सूचना ध्वनिक्षेपकावरून संपूर्ण परिसरात दिल्या जात होत्या। दरम्यान इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर यांनी जनमतशी संवाद साधत या सूचनाची पुनरावृत्ती केली। मैं अपने को ऐसा प्रिकॉशन लेना है, मास्क पहनना है, सैनिटाइजर करना है, स्वच्छता रखना है, तो मैं आपको वापस दोबारा अपील कर रहा हूँ कि इसको मेंटेन करो, जो हम बोल रहे हैं उसके ऊपर अमल करो। क्योंकि अभी अगर एक पेशेंट आया है, आप अगर अच्छी तरह से नहीं रहोगे तो ये फैल जाएगा। पूरी दुनिया में 3.25 लाख से लोग ज़्यादा मर चुके हैं और 50 लाख से ज़्यादा लोग इससे अफेक्टेड है। बड़ी बीमारी है, अगर इसको प्रिकॉशन हो सके तो अपने में फैलने से रोक सकते हो, और बच्चे और बुजुर्ग में इसमें ज़्यादा एहतियात बरतनी जरूरी है। तो मैं दोबारा सबको अपील कर रहा हूँ इंदिरा नगर पुलिस स्टेशन की तरफ से कि अभी ये एरिया पूरा सील किया है, जब तक अपने को कोई नेसेसरी नहीं है बाहर निकलना, बहुत ज़रूरी नहीं है, तब तक बाहर निकलना ही नहीं है। घर में चावल दाल सब है तो दाल चावल खा के भी आदमी ज़िंदा रह सकता है। 15 दिन की बात है, अगर 15 दिन में इनके रिपोर्ट निगेटिव आया तो ये सब सील जो बॉर्डर अभी सील किया है वो निकल जाएगा। या भागातील संपूर्ण गल्ली बोळात काही वेळेतच शुकशुकाट दिसून आला। नागरिकांनी आपापल्या घरांमध्ये बसणे पसंत केले, यामुळे रस्ते ओस पडल्याचं चित्र पाहायला मिळालं। दरम्यान आलिशान सोसायटीमधील संबंधित कोरोनाबाधित व्यक्तीच्या कुटुंबातील काही लोकांनाही रुग्णवाहिकेतून क्वारंटाईन सेंटरला हलविण्यात आलंय। जुने नाशिक वाडाळा गाव दाट लोकवस्तीत कोरोनानं प्रवेश करू नये यासाठी प्रत्येक नाशिककराला विशेष प्रयत्न करावे असं वाटत होतं। मात्र सातपूर येथील त्या कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कात आलेली कुंभारवाड्यात राहणारी एक महिला जुन्या नाशिकात कोरोनाबाधित आढळून आली। त्यानंतर पिंपळगाव बसवंत ते मुंबई या मार्गावर ट्रकमधून कांदा वाहून नेणारा व वाडाळा गावात राहणारा ट्रक चालक देखील पॉझिटिव्ह आल्याने भीती व्यक्त होत आहे। जनमत मराठी वाहिनीसाठी ब्युरो चीफ RR पाटील, नाशिक।